महिनीला भाग अरे वाचा येस. आणि आम्ही जरा थोड्याशा लॉंग वेकेशनवर गेलो होतो, म्हटलं सगळ्यांचं न्यू इयर सेलिब्रेशन वगैरे सगळं होऊन जाऊ दे, बरोबर मग आम्ही भेटायला येतो. म्हणून आता आज भेटायला आलो. कशावर बोलणार आहोत आपण आज? आम्ही एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सो चला एपिसोडला सुरुवात करूया. वेगवेगळ्या जागा शोधतो, कुठे आम्हाला या अशा पायऱ्या बिऱ्या मिळतात, मुंबईत असे अनेक ठिकाणं खरं तर आहेत, फक्त ती शोधावी लागतात. आणि मग हे शोधायचं काम लोकेशन, आत्ता आम्ही जिकडे बसलो त्याचा एक्झॅक्ट अपोजिट फिल्मचं का सिरियलचं माहीत नाही, पण जोरदार शूटिंग सुरू आहे. जोरदार जोरदार इतकं जोरदार ना की आजूबाजू कोणाला फिरकायलाच देत नाही. आमची रिक्षा सुद्धा अडवली आधीच खूप आणि मग चालत आलो. एनिवे, पण हा विषय नाही आहे आजचा. मला प्रश्न पडला की एवढं सगळं हा जो काही सामानिमा आहे, एवढं शूटिंग होत आहे, मी रश्मीला विचारलं, अर्थात तिने अभ्यास केला आहे या विषयाचा म्हणून तिला विचारलं की एवढ्या सगळ्यातनं किती मिनिटाचं त्याला आउटपुट मिळतं? हार्डली. म्हणजे आपण एखादा सीन बघत असताना हार्डली आपण म्हणूया 5-6 मिनिटांपेक्षा वर नाही. पण ह्याला हिने जामानिमा म्हटलं तर आपल्या फिल्मच्या भाषेमध्ये त्याला तामझाम काही म्हणूया, पण म्हणजे एवढ्या मेहनतीनंतर 5 मिनिटाचं शूटिंग होतं. चित्रपटांचा ज्या वेळेला आपण विचार करतो, ही मंडळी आउटडोअर लोकेशन्सला जातात, तिकडे परफाळ प्रदेशात गाणी बिणी चित्रित करतात, आपण ते गाणं 3 मिनिटं बघतो आणि काय बकवास आहे म्हणून त्याच्यावर टीका करतो, पण प्रत्यक्षात त्यासाठी अनेक दिवसांची अनेक मंडळींची मेहनत असते. एक्झॅक्टली. आणि हे अनेक दिवस कधी कधी अनेक वर्ष अनेक महिन्यांपर्यंत जातात, पण वेगवेगळी युनिट जेव्हा काम करत असतात तेव्हा एक युनिट असतं ते लोकेशन शोधायला जात असतं, बरोबर, मग ते फायनल झाल्यानंतर पुढची सगळी प्रोसेस खऱ्या अर्थाने सुरू होते. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्याचा आउटपुट येतो बाहेर, तेव्हा शिक्के मारायला आपण सगळे किती तत्पर असतो. म्हणजे ठीक आहे, एखादा चित्रपट आवडणं न आवडणं हा भाग नंतरचा, पण मुळात आपण तो कसा पाहतो, इथूनच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. खरं, जे सिनेमे अजून रिलीज व्हायचे आहेत त्या सिनेमांबद्दल तो बघितला का ह्याची चर्चा ही काही वर्षांपूर्वी, म्हणजे आणि येड लागलंय का, अजून तो सिनेमा रिलीज कुठे झाला आहे आणि आता कुठे तुम्ही त्याच्यातला हा सीन पाहिला का तो सीन? पण ट्रेनमध्ये जेव्हा सगळी मंडळी अशी बसलेली असतात तेव्हा त्यातल्या काही जणांच्या हातात सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदर तो मोबाईलवर आलेला असतो. आता ह्याबद्दल अनेकांनी अनेक वेळा खरं तर बोलून झालंय, पण तरीसुद्धा यावर वारंवार बोलण्याची गरज आहे. सध्या सगळे कलाकार जे चित्रपटाचं प्रमोशन करतात त्यात ते आवर्जून एक वाक्य म्हणत असतात की चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा. तरीसुद्धा अगदी सुशिक्षित म्हणवणारी आणि ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित ज्यांना कल्पना आहे ही मंडळीसुद्धा सिनेमे हे अशा जे गैर आहे, जे चुकीचं आहे, त्या मार्गानेच मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरवर पाहत असतात. पायरसी हा सिनेमासृष्टीला लागलेला एक रोग आहे, एक कीड आहे, आणि ज्याच्यावरचं औषध अजूनही अनफॉर्च्युनेटली सापडत नाही. बरोबर. म्हणजे आपल्यामधल्या 100 माणसांपैकीतल्या 3 लोकांनी पायरसी केली नाही तर काही त्याला उपयोग नाही. 97 माणसं जर पायरेटेड सिनेमा बघत असतील तर आपण विचार करूया की ज्याला आपण इंडस्ट्री म्हणतो आहोत, जे पोशिंदे आहेत लाखांचे असं म्हणू आपण, त्या इंडस्ट्रीचं भवितव्य काय राहणार? आणि म्हणूनच आज वर्तमानपत्रात जी बातमी वाचली की सिनेमा रिलीज झाल्या झाल्या काही ठिकाणांवर तो पटकन पाहायला मिळतो डिजिटल फॉर्मॅट, त्याचं जे येतं डिजिटल फॉर्मॅटमध्ये, तर आता 6 आठवड्यानंतरच तुम्ही तो सिनेमा डिजिटल फॉर्मॅटमध्ये त्या संकेतस्थळांवर किंवा त्या ठिकाणांवर पाहू शकणार. हे झालं ऑफिशियल. अनऑफिशियल करण्याची जी आपल्याला एक सवय लागलेली आहे, आणि हे फक्त फिल्म इंडस्ट्रीबद्दल नाही इन जनरलच काहीही, तर ते कुठे अनऑफिशियल मिळेल ह्याची जेव्हा आपली चर्चा होते तेव्हा आपण याचा विचार करूया की काही वर्षांनंतर अशा पद्धतीने जर निर्मात्यांना नुकसान व्हायला लागलं की कोणी सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघतच नाही, आणि फक्त निर्मात्याचं नाही त्याच्यामध्ये कलाकारांचं सगळ्यांचंच, त्या फिल्मशी जोडलेल्या असलेल्या सगळ्यांचं नुकसान होतं, तर मग 70 MM कडे कोण
उदाहरण द्यावं असं वाटतं. काही वर्षांपूर्वी बघा, खूप नावाजलेल्या म्युझिक कंपनीज या चित्रपटांच्या व्यतिरिक्त खूप छान गाणी निर्माण करत होती. मराठीच्या बाबतीत मी उदाहरण देईन, फाउंटन आहे, सागरिकासारखी कंपनी. पण काळाच्या ओघात ज्यावेळेला ही सगळी गाणी डिजिटल फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागली, सीडींचा कॅसेट म्हणजे कॅसेटचा व्यवसाय बसला, मग सीडींचा सीडी बसल्या, आणि आता या कंपन्या हळूहळू नामशेष होत आहेत. त्यांचं काम हे जवळपास 20-25% इतकं खाली आलं आहे. त्याचा परिणाम काय झाला, पूर्वी जे प्रायव्हेट अल्बम्समधल्या काळात येऊन गेले, अजय अतुलचे असतील, स्वप्नील बांदोडकर असतील, वैशाली सामंत असतील, त्यांचं प्रमाण हे लक्षणीय कमी झालं. म्हणजे याचा अर्थ, याच्या पुढे जर गाणी ऐकायची आहे तर फक्त आम्ही चित्रपटातलीच गाणी ऐकायची का, प्रायव्हेट अल्बम्स येणार नाहीत का, ह्याला जबाबदार कोण? येस, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जे ऑफिशियली होतं, म्हणजे ऑफिशियली एखाद्या प्रोडक्शन कंपनीने किंवा प्रोडक्शन हाऊसने एखाद्या साईटवर ऑफिशियली एखादा फिल्म टाकणं किंवा त्याचे प्रोमोज टीजर टाकणं, याला जगन मान्यता आहे, बरोबर. पण जे अनऑफिशियल आहे, आपण चोरून मारून त्या सगळ्या गोष्टी करतो, ह्याचा जागतिक पातळीवर, म्हणजे 2 वर्षापूर्वी किंवा गेल्या वर्षी ऑस्कर हे खूप मानाचं मानलं जातं, किंवा इतरही अवॉर्ड्स जे आहेत ती सुद्धा, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या गोष्टीवर भर दिला गेला की पायरसी आपण थांबवूया. याचा अर्थ पायरसी फक्त भारतात होते असं नाही आहे, ती जागतिक स्तरावर होते. आणि मला तुम्ही सांगा की बाहुबलीसारखा सिनेमा मोबाईलवर बघून काय त्याची मजा मिळणार, किंवा तुम्ही जुरासिक वर्ल्ड सारखा सिनेमा, स्पायडरमॅन, हे सगळे सिनेमे त्याच्यावर ते तंत्रज्ञ किंवा त्याच्यावर ते सगळे इफेक्ट्स करणारी जी मंडळी आहे, ती जीव ओतून रोज क्रिएटिव्हली काहीतरी विचार करत असतात. आणि मग तुम्ही ते सगळं क्रोमा टेक्नॉलॉजी मोबाईलवर बघून कसं काय होणार. सो नवीन वर्षामध्ये जरा थोडं याचा विचार करू, म्हणजे कायदे खूप आहेत आणि बंधनही खूप आहेत, पण ती आपण किती पाळतो हा मुद्दा महत्त्वाचा. एक्झॅक्टली, नियम सगळीकडे आहेत पण दरवेळेला ते तोडायच्याच मागे का आपण असतो, ह्याचा थोडासा विचार करूया. मध्यंतरी पेपरमध्ये एक अशी बातमी आली होती की हा काळ, विशेष करून हॉलिवूड पटांमध्ये जर आपण बघितलं तर तो सुपर हिरो सिनेमाचा असणार आहे, बरोबर. त्यामुळे सुपर हिरो जर तुम्हाला अनुभवायचे असतील, किंवा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा मोठ्या लेवलला जे सिनेमे बनतात ते जर चांगल्या पद्धतीने अनुभवायचे असतील, तर प्लीज प्लीज हाच जोडून रिक्वेस्ट आहे की आपण प्लीज पायरसी नको करूया. त्याच्यातनं खूप मोठं नुकसान होतं, काही करोडोंचं नुकसान होतं, तर प्लीज स्टॉप पायरसी. हे अव्हेंजर्सचं नवीन जे आता जो सिनेमा येणार आहे, मेमध्ये रिलीज होणार आहे 2018, तर ही अख्खी सगळी आपली आवडती गॅंग ही मोबाईलमध्ये नाही हो बघायला तयार झाली, ती खऱ्याच पडद्यावर बघितली पाहिजे. खरं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर खूप पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही सिंगल थिएटरला पण जाऊन ते सिनेमे पाहू शकता, बरोबर. त्यामुळे प्लीज पण काही करा, कुठलाही सिनेमा असेल तर तो सिनेमागृहातच जाऊन बघा, आणि अगदीच शक्य नाही झालं तर तो एखाद्या टेलिव्हिजन वाहिनीवर यायची वाट बघा प्लीज. पण पायरेटेड गोष्टी, लेट्स बी ऑफिशियल दिस इयर. येस, लेट्स बी ऑफिशियल, पायरेसी थांबवूया. म्हणजे आम्ही दोघीही अजिबात अशा पद्धतीचे पायरेटेड सिनेमे पाहत नाही, आणि त्यामुळे आम्ही हे सांगतो. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे आता आरेवाचा हा एपिसोड संपत असताना लेट्स से नो टू पायरेसी, लेट्स बी ऑफिशियल. नो टू पायरेसी हाच टॅग आपण घेऊया या एपिसोडला. हॅशटॅग नो टू पायरेसी, हॅशटॅग स्टॉप पायरेसी, हॅशटॅग न्यू इयर रेझोल्युशन, काही असेल पण हॅशटॅग नो टू पायरेसी आपला हॅशटॅग आहे. आता हा एपिसोड इथेच थांबवतोय. छान छान सिनेमा आणि हो आपले बाकीचे हॅशटॅग्स